सद्या 9th एडिशन ऑफ सायन्स फेस्टिवल ऑफ इंडिया सद्या हांगा फिल्म फेस्टिवल ऑफ इंडिया सद्या हांगासर चालू आसा आनी त्या निमतान वेगवेगळ्या कार्यक्रमाचे हांगासर आयोजन जाता. आयज जी आमच्या वांगडा मानेस्त आसा ती सायन्स एक्सपोचेर उलयतली. मॅडम तुमकां आमच्या कार्यावळीन येवकार, तुमचें नांव कितें? हांव शुभदा शिरोडकर. आनी हें जें कुतुहल म्हणून प्रोग्राम आमी हांगा हें केला एग्जिबिशनाचो, ताजे आय वील स्पीक अबावट इट अ लिटल. ओके, सो ताजें नांव जें आसा न्ही कुतुहल, मिन्स क्युरियोसिटी. सो दीस इयर वॉट वी डिसायडेड इज आमी भुरग्यांचे क्युरियस मायंडाक आमी एक कितें तरी तयार करून दिव्या, सो दॅट दे कॅन एक्सप्लोर द क्युरियोसिटी. दॅट इज टॅगलायन दॅट वी हॅव गिवन फॉर दीस कुतुहल एग्जिबिशन. आनी हांगा आमी कितें केलां, जे आमी होम एप्लायन्सीस आमचो भर जो आसा ते आमी डेली कितें कितें वापरता घरान, जे आमचे सगळे एप्लायन्सीस आसात, जाले वॉशिंग मशीन, मायक्रोवेव ओवन, मिक्सर, ज्युसर, ग्रायंडर, हे सगळे आमी डे टू डे टक करून बटन मारता आनी यूज करता. पण ते कशें चलता, कितें आसता ताजे भितर, ताजी सायन्स कितें, टॅक्नोलॉजी कितें, तातून भितर कितें. सो भुरग्यांक ते भितरली ताजी टॅक्नोलॉजी आनी सेवरल अदर इनोवेशन्स, 45 इनोवेशन्स आनी 45 एप्लायन्सीस टुगेदर वी आर हॅविंग दीस एग्जिबिशन. आनी कालच्यान खूब गर्दी जाल्ली आसा आनी भुरग्यांचे आमी पळयलां की ते अशेंच पासय मारून वचना, प्रत्येक हाजे कडेन रावता आनी तांकां खरेंच अशें अजाप कशें, अरे हातून भितर इतलें कितें कितें आसा. प्रत्येकाचे ते पार्ट्स जेन्ना ते पळयता, इवन हे इलेक्ट्रीक स्कूटर दवरल्या, वॉशिंग मशीन, मायक्रोवेव ओवन, इवन कंप्युटर जो सद्दां बटन मारलो आमी यूज करता, किबोर्डा पुरतोच आमची नजर आसता. पूण हांगा कितें जालां, इट दे कॅन सी एवरीथींग दॅट इज देयर इनसायड. मशीन म्हणजे आमी सेवरल मशीन्स वी आर युजींग डे इन एन्ड डे आवट आमच्या घरान. एवरी मिनिट वी आर युजींग अ मशीन आनी ती मशिनां कशी चलता, हो आमचो मेन हे आशिल्लो आमच्या एक्सपोचो ह्या हाजे खातीर. आनी भुरगीं जशी एन्जॉय करता, इवन एग्री देर आर सम अदर दीस ऑल्सो स्टुडंट्स प्रोजेक्ट्स स्टेट लेवलाक जे टॉप आयिल्ले प्रोजेक्ट्स तांकांय आमी आपयले, तांची खूब इनोवेशन्स आसा, लायक डस्टबीन, स्मार्ट डस्टबीन, वॉटर डिस्पेन्सर तांणी आपले आपले तयार केल्या भुरग्यांनी, तेय आमी आपयला. मागीर एग्री इनोवेशन्स आसा, मागीर ICARचे तांचे नवे नवे तांणी कितें तयार केल्ले आसा तेय आसा, सायन्स सेंटर आसा विथ द्या न्यू प्रोजेक्ट्स आनी सेवरल अदर लायक NSQF म्हणून एक आमचो स्टेटाचो प्रोग्राम आसा, एड्युकेशनल प्रोग्राम, तांचे सगळे कट मॉडल्स जे आसा ते तांणी हांगा हाडिल्ले आसा. कुलिंग सिस्टम ऑफ अ बायक एज अ मोटर वेहिकल, ऑटोमोबायल किंवां कंप्युटराचो कट मॉडल किंवां ज्युसराचो कट मॉडल, वॉटर फिल्टराचो कट मॉडल, हाव दे आर ऑल दीज इलेक्ट्रिकल अप्लायन्सीस, इलेक्ट्रॉनीक अप्लायन्सीस हाव दे आर वर्कींग. हे सगळे भुरगे जे उमेदीन पळयता न्ही, आमची टीम जी आसा ती आमी भरपूर रायट फ्रॉम विज्ञान परिषद आमचे मिटींग्स जे जाल्ले तातूंत सगळे हे, आनी आमकां सगळ्यांक भरपूर रिस्पॉन्स मेळ्ळे, कोणेच आमकां ना म्हणुना येता काय म्हणून विचारल्यार भुरग्यां खातीर एवरीबडी वॉज रेडी एन्ड वी हॅव पुट इट टुगेदर एन्ड इट इज ओपन फॉर पब्लीक ऑल्सो, कोणूय येवन पळोवपाक शकता. सो अशे एक्सपो जे आसा आनी ताजें नांव कुतुहल, ताजे वयल्यानूच तुमकां कळटा की क्युरियोसिटी इट वील डेफिनेटली वी आर शुअर दॅट इट वील अरावज क्युरियोसिटी इन द मायंड्स एन्ड दे वील स्टार्ट वर्कींग. हें सोंपें आसा आनी तें कशें तें तांकां कळटगीर तीं काम करपाक लागतलीं ह्या हातून. दॅट इज अवर बिलीफ इन अवर चिल्ड्रन ऑफ गोवा. सो थँक्यू वेरी मच. येस, एक तुमी मेन्शन केली की भुरग्यां मदीं, आमी सदांच म्हणटा की मनशां मदीं जर सगळ्यांत चड कुतुहल किंवा क्युरियोसिटी आसता ती भुरग्यां मदीं चड जाणून घेवपाची, कितें आसूं मागीर ते गाडी दिसो किंवा मोबायल दिसो, ते कितें कितें सोदत आसतात भितर. आनी त्या निमतान आमी पळयलें की वेगवेगळे स्टुडंट्स हांगासर येयले, तांकां सायन्स बद्दल, विज्ञाना बद्दल जाणून घेवपाची तांकां क्युरियोसिटी आसा. ह्या सायन्स फेस्टिवलाचो तांकां कसो उपयोग जातलो अशें तुमकां दिसता? हय, हांगा जे भुरगे येता न्ही ते फ्रॉम रायट फ्रॉम प्रायमरी स्कूल टू हाय सेकेंड्री, चडशे भुरगे हाय सेकेंड्री स्कुला पर्यंत आसा. काल 17 स्कुलां आयिल्लीं, तातूंत अबावट मोर देन 500 कालचे आशिल्ले. आयचो डेटा आमचो अजून चालू आसा, भरगत आमचे सगळे रूम्स चालू आसा, टायर्ड जाल्यात एक्सप्लेन करून करून भुरगीं. सो ताजे वयल्या आनी भुरगीं फुडें वचपाक रेडी ना जो पर्यंत आपले ते कितें ते तांची क्युरियोसिटी हें करून घेना. सो आमी सामकी हॅप्पी आसा की भुरगीं जाणून घेता हें कितें तें कितें
एंड इट वील डेफिनेटली हेल्प देम इन द्या रेगुलर करिकुलम ऑल्सो. आणि जेव्हा ती घरा वतली तेव्हा आपलं बाबा तो मशीन असा तो कसं चलता हे त्यांना डेफिनेटली आता खबर असतले. दॅट इज वन ऑफ द बेनिफिट्स दॅट वी आर हॅव्हिंग फ्रॉम कुतूहल. तुमची खरीच एक तोखणायची गजल. आणि तुम्ही ज्या पद्धतीन हे तीन दीस जे सायन्स फेस्टिवल चालू असा त्या फेस्टिवलाक तुमची मेहनत पळयत जाल्यार तोखणायची गजल. मॅम फुडले तुमच्या वाटचाली खातीर तुमकां ऑल द बेस्ट. आणि असेच तुम्ही कार्यक्रमांचे आयोजन करत रावात आणि भुरग्यांक वेगवेगळ्या सायन्सच्या माध्यमातल्यान वेगवेगळे इनोव्हेशन्स त्यांच्या मुखार तुम्ही दवरात आणि त्यांना प्रोत्साहित करत रावा. थँक्यू मॅम. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू ऑन बिहाफ ऑफ ऑल माय टीम ऑल्सो. सायन्स फिल्म फेस्टिवल ऑफ इंडिया चालू असा आणि आम्ही जाणा की मॅकिनिस पॅलेस वन हांगासर सध्या वेगवेगळे वर्कशॉप्स हांगासर चालू असतात. सो त्या सेशनाक आम्ही असले आणि त्या सेशनाचा जो एक भुरगो असा जो स्टुडंट असा तो आमच्या वांगडा असा. तुझे नाव सांग. माझे नाव कार्तिक गुणाजी देसाई. आणि खंयच्यान येयला तू? खंयचे स्कूल? पिसुल गव्हर्मेंट हायस्कूल पिसुले सत्तरी स्कूल. कसे असले सेशन, कसे एन्जॉय केले? आमका खूप असे इंटरेस्टिंग दिसले की हे जे एक थ्रेड उडली की जे आमका आवाज येतात तर कोंबडे भशेन आवाज येतात म्हणून आमका तितके इंटरेस्ट येयलो आणि आमका तो आवडलो तो साऊंड. फाटल्या वर्षा येयलो तू? फाटल्या वर्षा येयलो. तुझे आता एक्सपेरिमेंट्स तुम्ही केला, प्रोजेक्ट्स केले, या वर्षा किती प्रोजेक्ट केला? या वर्षा आम्ही त्या वर्षा आम्ही स्नेक्सायबद्दल शिकलेले. या वटी आम्ही सेशन्स ऐकले आणि सायन्साचे काय काय बेजिक्स आहात ते आम्ही शिकले. म्हजें नांव संपदा परब आणि हांव गोवा सायन्स सेंटरातल्यान आयला. तर आमकां आयज एज अ पार्ट ऑफ सायन्स विलेज आमकां एक सेशन दिल्लें जितून आमी तेंकां भुरग्यांक न्ही वेगवेगळे एक्सपेरिमेंट्स करून दाखयल्ले. एक्चुली व्हेरी सिंपल एक्सपेरिमेंट्स आणि तितूंतल्यान तेणी वेगवेगळे सायन्स प्रिंसिपल खूप इजिली शिकल्यात. आणि एक्सपेरिमेंट म्हणजे एटलिस्ट तेंकां 15 एक्सपेरिमेंट्स दाखयला वेगवेगळ्या टॉपिकांचेर. एअर प्रेशर, वॉटर प्रेशर, मागीर लायट, साऊंड, आणि जे ते बुकान शिकतात पण प्रयोग करपाक एक तर तेंकां टायम असना किंवा अंडरस्टँड जायना. सो तेंकां इजिली कसे सिंपल वस्तू घेऊन कसे प्रयोग करपाचे आणि कसे सायन्स प्रिंसिपल्स इजिली अंडरस्टँड करपाचे हे मुख्य उद्देश असलो ह्या सेशनाचो. आणि खूबय दाखयले भुरग्यांक की ती बेजार जातात म्हणून तेंकां दोन प्रोजेक्टूय करपाक दिले. एक असले इल्युजनाचेर म्हणजे होल इन द हँड. एक सिंपल एक पेपर घेतलेलो आमी, त्या पेपराक रोल केलो आणि आमचा हात तर त्याच्या फुड्यान दवरलो न्ही जाल्यार असे दिसता की आमच्या हातानूच होल तयार झाल्या भशेन. तो एक सिंपल एका पेपरा पासून तो एक प्रोजेक्ट केलो. आणि दुसरो एक प्रोजेक्ट असलो तो एक कोंबडेचो जावं चीक साऊंड कसो तयार जाता पळय तो. सो तेका सुद्धा एक सिंपल एक कप घेतले, पेपर कप, आणि थ्रेड लावून आणि मातशे बोटां जी असा ती उदकान बुडयली जाल्यार आणि ते थ्रेड तर ओढले जाल्यार कसो आवाज येता तो त्यांच्यांनी करून पळयलो. आणि आय एम शुअर सगळ्या भुरग्यांनी ते एन्जॉय केला असतले. ओके, भुरग्यांचा रिस्पॉन्स कसा? भुरग्यांचा रिस्पॉन्स बरो असलो. मेन थिंग इज जी भुरगीं आसा ती खूप पयशिल्ल्यान येतात म्हणजे एटलिस्ट 20 किलोमीटर्स अवे फ्रॉम पेंजीम सिटी आणि थोडी खूप पयस म्हणजे उसगांव पिसुर्ले पयस पयसल्या गांवांतल्यान आयिल्ली आसा भुरगीं. आणि तेंकां हांगा येवन एक म्हणजे ऑपॉर्च्युनिटी गावल्ली आसा आणि शिकपाक मेळ्ळें आसा जे खंयच्यान तरी तेंकां कमी पडटा आसतले. सो हांगा येवन तेंकां डेफिनेटली दीस इज अ बीग ऑपॉर्च्युनिटी.